हाय फ्रेंड्स, सरोजा क्रिएशनच्या भागामध्ये स्वागत आहे. आपले उलनची शिकवणी क्रमांक चौथा, व्हिडिओ क्रमांक चौथा सुरू आहे. यामध्ये मी तुम्हाला हे अशा प्रकारचे फूल कुठल्या खांबांनी करायचे हे शिकवणार आहे. आज व्हिडिओ क्रमांक चौथा सुरू आहे, त्यामध्ये मी तुम्हाला नवीन प्रकारचा एक खांब शिकवणार आहे. त्यासाठी इथे मी साधी उलन घेतलेली आहे. हे पहा, इथे दोन तीन कलरची घेतलेली आहे. याच्यामध्ये मी केशरी कलरच्या फुलांपासून तुम्हाला मोठ्या खांबापासून एक सुंदर फूल करून दाखवणार आहे, जेणेकरून हा खांब सहसा जास्त वापरला जातो विणकामामध्ये. त्यासाठी तुम्ही लक्षपूर्वक पहा. हे पहा, इथे 9 नंबरची सुई घेतलेली आहे, कात्री घेतलेली आहे. चला तर मग पाहूया कसे करायचे. सर्वात प्रथम आपल्याला स्लिप नॉट करून घ्यायचं आहे, एक गाठ टाकून घ्यायची आहे धाग्यावर. हे पहा, अशा पद्धतीने सुई त्याच्यात अडकवून इथे आपल्याला साखळ्या टाकून घ्यायच्या आहेत. सुईच्या पाठीमागून धागा घेऊन सुई ते आपण जे जिथे सुई अडकवली आहे तिथून काढायचं आहे. हे पहा, इथे आपल्याला 2, 3, 4, 5 साखळ्याचा छोटा गोल होणार आहे. त्यासाठी 7 साखळ्या टाकून घेऊया. साखळ्या आपण जी पहिली साखळी टाकली तिथे जोडून घ्यायचं आहे. हे अशा प्रकारे गोल मिळेल आपल्याला. याच्यावर आता आपल्याला मोठे खांब विणायचे. त्यासाठी सुरुवातीला पहिला खांब 3 साखळ्याचा करून घ्यायचा आहे. हे पहा, त्यानंतर सुईवर वेढा घेऊन छिद्रामध्ये घालून त्या गोलमध्ये घालून वर काढून त्यावर पहिल्यांदा 2 धागे काढायचे, परत 2 राहतात ते 2 काढायचे. हे पहा, सुईवर धागा घेतलेला आहे, गोलमधून सुई धागा घेतलेला आहे. सुईवर टोटल 3 होतात, 3 मधले 2 काढायचे, परत 2 राहतात, परत 2 निघतात. हे पहा, मधून घातल्यावर 3 धागे राहतात, 3 मधले 2 एकदा निघतात, त्याच्यानंतर दुसऱ्या वेळेस 2 निघतात. म्हणजे 2 वेळा आपल्याला सुईवरचे धागे काढायला लागतात, तेव्हा हा मोठा खांब तयार होतो. हा खांब सहसा जास्त विणकामात वापरला जातो, त्यासाठी लक्षपूर्वक पहा. या खांबाने विणकाम केलं जातं जास्त. गोलमध्ये घालून मधून धागा काढून सुईवर 3 धागे येतात, 3 मधले. हे पहा, सुईवर किती धागे येतात पहा, 3 धागे येतात, 3 मधले 2 गेले, परत 2 राहतात, 2 मधून परत एकदा काढायचे, मग सुईवर 1 राहतो, परत एकदा घ्यायचा सुईवर धागा आणि गोलमधून काढून घ्यायचा, परत 3 येतात, परत 2, 2, 2 काढत राहायचं. या प्रकारे हा आपला मोठा खांब तयार झाला. अशा प्रकारे विणून फूल तयार करायचं आहे आपल्याला. तुम्हाला जर ही माझी व्हिडिओ मालिका आवडत असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, आपल्या इतर मैत्रिणींनाही शेअर करा, जेणेकरून त्यांनाही घर बसल्या विणकाम शिकता येईल सहज आणि सोप्या पद्धतीने. हे पहा, घरच्या घरी तुम्ही काहीही विणू शकता या पद्धतीने जर विणकाम शिकलं तर. त्यासाठी नक्कीच माझ्या चॅनलला भेट द्या. सरोजा क्रिएशन असे सर्च करा. हे पहा, अशा प्रकारे आपलं छोटंसं गोल फूल तयार झालेलं आहे. हे आपण मोठ्या खांबापासून तयार केलेलं आहे. आपण या गोलमध्ये जेवढे खांब असतील तेवढे घेतलेले आहेत. कमी खांब केले तर फूल असं सरळ राहणार नाही, तर ते गोल होईल, वर उचललं जाईल. त्याच्यामुळे याच्यामध्ये आपण भरपूर असे खांब टाकलेले आहे. हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि या पुढील व्हिडिओ पाहायला विसरू नका. आपल्याला नवीन व्हिडिओ शिकायचा आहे पुढे. धन्यवाद.